कॅलिफोर्नियावरून आलेल्या 46 वर्षीय कोरोनाग्रस्तावर गेले 14 दिवस उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. साताऱ्यामध्ये कोरोनाबाधित 2 रुग्ण कालपर्यंत उपचार घेत होते. काल मेढ्याजवळील निजरे गावातील एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली. परंतु दिलासा देणारी माहिती अशी होती की सातारा येथे उपचार घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींचे कोरोना चाचणी 2 निगेटिव्ह आली आहे. काल सुद्धा संपूर्ण साताऱ्यामध्ये साताऱ्यातील 2 कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे सातारकरांना थोडासा दिलासा मिळाला होता. निजरे गावातील रुग्ण मेढा आणि परिसरामध्ये संचार करत असल्याने त्या परिसरात सुद्धा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात असतानाच आज पहाटे कॅलिफोर्नियाहून आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने सातारमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.